मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब रझाक मेमनच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाले मात्र याकूबने त्याच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या फाशीच्या वॉरंटला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले म्हणून तीस जुलै रोजी देण्यात येणाऱ्या फाशीच्या शिक्षेची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली शेकडो नागरिकांच्या मृत्यू जबाबदार असलेला याकूब हा पेशाने सी ए बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात साडेतीनशे जणांचा बळी तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते मुळात मुंबई हल्ल्याचा कट याकूबचा मोठा भाऊ टायगर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम या दोघांनी रचला होता याकूबला मिळालेली शिक्षा ही स्फोटांमध्ये सहभागी गुन्हेगारांना शस्त्र पुरवण्याच्या आरोपाखाली सुनावण्यात आली याकूबने बॉम्बस्फोटात सामील असलेल्यांना आर उपलब्ध करून दिले होते शिवाय विमानाची तिकीटेही दिली होती मेमन बंधूंनी दहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी म्हणजे बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस अगोदर मुंबईतून पळ काढला होता त्यानंतर सीबीआयने एकोणीसशे चौऱ्याण्णवला याकूबला नवी दिल्लीत अटक केली या प्रकरणाच्या तसेच इतर ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा